शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम सन 2022-23 च्या पीक विमा संदर्भातील अतिशय महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. तर हे अपडेट काय आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. तर शेतकरी मित्रांनो, दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करिता एकूण 47,52,267 रुपये इतकी रक्कम ही विमा कंपन्या स्वीकृत करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे. तर ते नेमके शेतकरी कोणते असणार आहे? तर मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तर यामध्ये आता बऱ्याच शेतकरी बांधवांना जो पीक विमा आहे तो अत्यंत कमी प्रमाणात मिळालेला आहे किंवा मग 1,000 रुपयांपेक्षाही कमी नुकसान भरपाई या ठिकाणी मिळालेली आहे. तर अशा शेतकरी बांधवांना किमान 1,000 रुपयांपर्यंत पीक विमा देण्यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर त्यासाठी एकूण 47,52,267 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना रब्बी हंगाम सन 2022-23 मध्ये एकूण पीक विमा हा 1,000 रुपयांपेक्षा कमी मिळालेला असेल तर अशा शेतकरी बांधवांना आता किमान 1,000 रुपयांपर्यंत पीक विमा हा पुन्हा देण्यात येणार आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.